नमस्कार, मी निकिता। निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मंडळी, घरामध्ये बटाट्याचे समोसे बनवायचे हे कोणतं मोठं काम नाही, परंतु खूप सारे पाहुणे येतात ना, एवढ्या पाहुण्याला समोसे बनवायला थोडीशी जास्त मेहनत लागते। तुम्हाला आज मी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे। यामध्ये तुम्हाला एकदम समोसावानी टेस्ट येईल, परंतु चायसोबत एकदम मस्त लागता। तर चला बनवायला सुरू करूया। तर सगळ्यात आधी आपण इथे समोस्याचं पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे। त्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे गरम केलेलं तेल, चवीपुरतं मीठ आणि ओवा हाताने चोळून घालू। ओवा घातल्याने समोस्याला चव अजून भारी येईल। सर्व कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ। अर्धा तास याला झाकून ठेवू। समोस्याच्या आतमध्ये घालायला सारण तयार करू। त्यासाठी इथे मी 2 उकळलेले बटाटे घेतले आहेत, त्याला खिसणीने खिसून घेऊ। बघा, अशा प्रकारे मी बटाटे खिसले आहेत। बटाट्यामध्ये बारीक कापलेली मिरची घालू। इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, जसं की लाल तिखट, तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला। चवीपुरतं मीठ, हळद, जिरा पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर घालू। सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बस एवढेच आपल्याला बटाटा मसाला बनून तयार आहे। बघा, 30 मिनिट झाले आहेत, मैदा पण बऱ्यापैकी सेट झाला आहे। आता आपण याची लाटी बनवून लाटून घेऊ। गरज वाटलीच तर थोडा मैदा लावून लाटून घेऊ। बघा, गोल आकारांमध्ये मी लाटून घेतलं आहे। त्याच्यामधोमध आपल्याला एक लहान आकाराची वाटी ठेवायची आहे। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही झाकण पण ठेवू शकता। आता आपल्याला बटाटा मसाला लावायचा आहे, पण पतलं पतलं असं लावा, जसा जाडही लावू नका, चाकूच्या मदतीने लावूया। आता वाटी काढून घेऊ आणि चाकूने कापून घेऊ आणि मध्यभागामध्ये थोडंसं पाणी लावून घेऊ। हे खूप महत्त्वाचं आहे। आणि रोल बनवून घेऊ। बघा, अशा पद्धतीने इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं आहे, एक एक करून समोसे तेलामध्ये सोडू आणि लालसर असे होईपर्यंत तळून घेऊ। बघा, समोसे लालसर झाले आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही हे समोसे चहा सोबत किंवा टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकता, खूप मस्त लागतात। तुम्ही पण ही समोसा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद।